पुन्हा शिंदेचा फोन आलेला आहे. पुण्यामध्ये बी बरेचसे लोक आहेत ना ते तुमचे फॅन आहेत माहितीये का. तुमचं घर सांगा ना कुठे, मग मी येईन तिथं. थँक्यू सो मच सर बोलल्याबद्दल. ओके ओके. आल्यावर पण आहे ना सेम असं त्याला बोलायचं, हा सर सेम वाक्य शेवटपर्यंत कसला गणला. नाही टाकत जावा ना, खरंच टाकत जावा. आणि लॉक पण टाकत जावा. कसं आहे म्हणजे रील्स ही किती 50 सेकंद पर्यंत असते ना, तर लॉक मध्ये पाहिलं आम्हाला आवडेल तुम्हाला खूप. हो हो चालेल चालेल नक्की. नाही आणि चॅनल विनर तुमचा खर्च काढा स्वतःचा, म्हणजे तुम्ही खरंच उत्कृष्ट करता हो. आणि पुण्यामधील बी बरेचसे लोक आहेत ना ते तुमचे फॅन आहेत माहिती का. म्हणजे बऱ्याच वेळा मी पाहतो इकडे तिकडे माझ्या ऑफिसमध्ये पण क्लायंट्स वगैरे सगळे तुमचाच विषय असतो सारखा. आणि खरंच सातारमध्ये आलो तर मी तुम्हाला एकदा नक्की भेटेन. नाही एकदा कशाला, परवा दिवशीच मी येणार आहे सातारला, जरा काम आहे माझं. तर मग तुमचं घर सांगा ना कुठे, मग मी येईन तिथं. देगाव फटा का, बरं मला काही माहित नाही सातारमधलं इतकं. बरस पोवे नाका फक्त माहिती, पोवे नाक्या आल्यावर मी कॉल करेन तुम्हाला. ओके ओके चालेल चालेल चालेल. आणि श्रावणी सोळसकर यांना पण मला भेटायचंय, खूप इच्छा आहे त्यांना पण भेटायची. त्यांचं घर कुठे? त्यांचं शाहूनगर मध्ये. होय का, बर बर. तुम्ही आता कुठे आहात? मी आता इथंच आहे घरी. होय बर बर चालेल चालेल सर. थँक्यू तुम्ही माझ्याबद्दल बोलल्याबद्दल. चालेल चालेल थँक्यू. हा किस्से टाका तुम्ही बर का. हो हो टाकतो टाकतो. हा चालेल थँक्यू सो मच सर बोलल्याबद्दल. येस ओके ओके. आणि चालतंय ठेवतो मी. हॅलो हा फोन करतो तुम्हाला आल्यावर. मग हो हो चालेल ओके चालेल सर ठेवतो बाय. आल्यावर पण आहे ना सेम असं त्याला बोलायचं, हा सर सेम सेमच वाक्य कळलंच नाही शेवटपर्यंत कसला गणलाय. समोर आला ना सेम बोलायचं असं त्याशी म्हणायचं सर तुमचे किती बारे त्याची समोर इच्छा ही नाही झाला चिडला नाही एवढ्या विषयावरच आपल्याला एवढं बोलते किती विषयावर ठेवा ठेवा ठेवा. नाही नाही सगळ्यांशी नीट बोलतो. सिरियस बोलला सगळ्यांशी नीट बोलतो. त्याचं सगळ्यांवर प्रेम आहे मनापासून चांगला. तुमच्या आई वडिलांना किती अभिमान वाटायचं सर्व तुमचा. बोलायचं नाही का बोलायचं पण ती नंतर म्हणलं आता आला फोन आलाय फोन आलाय परत एकदा. प्रसन्न शिंदेचा फोन आलेला आहे. हॅलो हा सर बोला ना. हा तुम्ही कधी परवा येणार आहे का? हो परवा येणार आहे. अच्छा मी लिंबला येऊ का तुम्हीच येता इकडे? मी लिंबला येऊ का तुम्हीच येता इकडे? सर तुम्ही लिंब म्हणजे काय म्हणताय काही समज नाही. नाही माझा एक तिथं भाऊ राहतो सावंत. होय का सर? नाही पण तुम्हाला लेट कळलंय. होय सर असं कसं कळलं म्हणजे किस्सा किंगला मी खूपच अशा प्रकारे गंडवलेला आहे आणि किस्सा किंग ही शॉक झालेला आहे. तरी माझ्या डोक्यात आलत म्हटलं आवाज कुठेतरी कुठेतरी बरेच दिवस बरेच दिवस झालं पण का भेटलो नाही त्यामुळे म्हणजे आज प्रसन्न माझा आवाज ओळखतोय का नाही. आणि सर माझी मुलगी मलाच माहित नाही नक्की कधी झाली. माझ्या मुलीला तुमचा आवडते तू डबल विचारलंस तरी तुला इथं डाऊट आलास. मी माझ्या मुलगी लेमचा कार्यकर्ता. अरे म्हणजे अजून तरी ट्रक वगैरेला बघितलंयस तू. बरोबर बोललास कारण ट्रोक वगैरेला माझं नाव विरास सावंत येतच. हा त्यामुळे तू ओळखलास. बरोबर माझ्या मॅडम बोलल्या. बरं लवकर या मी थांबलो इथं मला जायचंय घरी. लगेच ये लगेच थांबलोय लगेच जायचंय मला. ट्रोक हजर बरोबर ट्रोक हजर मुळे सगळं झालं. नाहीतर मी नसतं तू ओळखलंच नसतं. आवाज नाहीच त्याला ओळखला. तरी अजून तू असं करायला पाहिजे. आवाज जुन्या नंबरचं काय माहिती मला याच नावाला फोन येतात पण माझं नाही म्हणायचं. ते लिम म्हणलं त्याला टी ट्रू कॉलर वगैरे सांगत सर. उगच केलं यार. प्रसन्न हुशार आहे. लगेच ट्रू कॉलर तेवढी कमीच आहे. आता आल्या चापटायचं त्याला. मित्रांनो पशी आले आहे तर आता बघूया आपण तिची रिएक्शन काय झाली. ए विराज काय पुरगी झाली काय पशी गांड होती कसला गांडलास का नाही. तरी मला आवाज जर आहे ना ओळखला का तर झाला. बरं पण नंतर मी ट्रू कॉलरला सर्च केलं नंबर म्हणल्या नंबर ओळखीचा वाटतोय ट्रू कॉलरला.
आणि काय म्हणतोय माझी पुरगी किस्सा बैलाशिवाय तू बैल लगे अशी गंडा काय बोला एक वर्षात नाही भेटलाय आज लगा काय झालाय कॉलेजला गेला कॉलेजची धाव लागली काय डीजे वालीच्या पोरी तुझ्या बघत होत्या पशा मला भेटला बरं का नाक्यावरती तर म्हणले अरे हा तुक तुक रिस्टार प्रसन्न जाऊ दे आता बरोबर भेटून बरोबर पुरगी झाल्यावर माझे किस्से दाखव तिला बरोबरची पुरगी झाल्यावरती काय पण म्हणतो कसं विसरते पण गंडवू नको डायरेक्ट फोन करत काय लगा फॅन आहे मी तुझा पुण्यात ना फोन केला सिम्पल आहे एवढं पुण्यात ना मधला माझ्या सगळ्या काय ती स्टाफला पण तुमचे किस्से दाखवतो काय बोलायचं पण कसला प्रोफेशनल बोलते आमच्यावर प्रॅंक करा हे का नाही बरं झालं तरी मी म्हणतोय असलं कोणाचा फोनाला एवढं कोण मोठा फॅन आहे की पाक पोरीला पण किस्से दाखवतोय कर्मचाऱ्याला जाऊ येत नाही चालते चालते नाही चांगला फक्त खरोखरची पुरगी झाली माझी किस्से दाखवून घडलं नाही पहिल्यांदा घडलं आयुष्यात पहिल्यांदा आयुष्यात मी कुठल्या तरी प्रँकला गुंडले तेवढे चांगला चांगला असं प्रसन्न खरंच चांगला स्वभावाने अजिबात अॅटिट्यूड मध्ये बोलला नाही एकदम नीट बोलला म्हणला असंच पाहिजे किती पण माणूस फेमस झाला तरी पण बाहेरच्या मित्रांना पण फॅन्स लोकांना बरं आज भेटला मग अशी मुंबईतल्या मुली आल्या त्यांच्याशी पण एकदम प्रॉपर बोलला तर एवढा खुश झाला मला परत फोनवर फोन माणूस ब्रँड आहे प्रसन्न म्हणलं की माझ्या क्लायंट्सला पण आवडतोस तू असं तसं तर म्हणलं होय का बरं बरं ठीक आहे ठीक आहे विचार करत होतो तरी मी असं तरी अजून मी चांगलं बोललो असतो पण मी असं आदन म्हणणं असं जर मन लावून बघायचो की आवाज ओळखते ओळखते पण म्हणलं नाही खरोखर जेन्युइन असेल तर जाऊ देत म्हणलं चलो ठीक आहे का हरकत नाही असं भावा का हरकत नाही पशाच्या पप्पांना एकदा मी तुमचा तेव्हा माझ्या एकदा सांगितलं म्हणलं माझा पप्पा म्हणतो की माझ्यावर फोटो काढ फोटो काढ पप्पांची वेब सिरीज झाली आहे त्यामुळे तर पप्पा हवे इथे ऑलरेडी त्यामुळे त्यांना पटेल सुद्धा पप्पा तर आमचं म्हणतात थांब थांब मीच तुला घ्यायला आलो आपण भेटू ओके जाऊ दे अशा रीतीने प्रँक सक्सेसफुल झालेला पण मला नंतर ट्रू कॉलर वरनं कळलं ट्रू कॉलर नंबर नाहीतर नसतं कळलं ऐकी तुझ्याकडूनच शिकलीये पैसा हाताला बघ